माझ्याबरोबर भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर सर आहेत. सर, सकाळपासूनच एक बातमी अशी येते की राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी तुम्ही प्रस्ताव केंद्राकडे दिलेला आहे, काय बातमी, तथ्य आहे, काय सांगाल? नाही, मला वाटतं अशा प्रकारचा प्रस्ताव गेल्याचं माझ्या तरी ऐकिवात किंवा माहितीमध्ये त्या ठिकाणी नाही आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं कुठून आलं काय आलं मला माहीत नाही, परंतु अशा प्रकारची कुठलीही पक्ष पातळीवर प्रस्ताव पाठवणं किंवा बैठक झाल्याचं मला स्मरत नाही. आता वरिष्ठ पातळीवर काय ठरत असेल किंवा ठरलं असेल याचं मला या ठिकाणी माहिती नाही. विरोधक ही बातमी आल्यापासून असं म्हणत आहेत की भाजप आणि शिवसेना शिंदे गट आहे ते घाबरलेलं आहे आणि त्यामुळेच अशी मागणी करत आहे, कधीही निवडणुका घ्या आमचा विजय होईल असा विश्वास आहे त्यांना. मला वाटतं स्वतः घाबरलेत म्हणूनच अशा प्रकारचा प्रश्न त्यांनीच हवा सोडून निर्माण केला की काय, अशा प्रकारची आता शंका घ्यायला जागा आहे. आणि त्याच्यामुळं आता तुम्हाला निवडणुका लागल्यावर सामोरं जायचंच आहे, केव्हाही घ्या का, आज उद्या परवा कधीतरी निवडणुकीला सामोरं जायचं आहे. आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी करा ना, केवळ हवेचे तोंडाचे बोलल्याचीच कडी बोलाचा भातसारखे बुडबुडे काढू नका, तर लोकांसाठी काम करा. विरोधी पक्षनेते म्हणून विरोधी पक्षात पूर्णपणे अपयशी आहे. आज महाराष्ट्रात बजेट ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी मांडला आहे, दिला आहे, समाजातील सर्व घटकच खुश आहेत. मग निवडणुकीमध्ये ही जनता शेतकरी हे मतदान करत असतं, ठरवत असतं, त्याच्यामुळं आज जनतेला सुख समाधान आनंद देण्याचा प्रयत्न आमचं सरकार करतं आहे. आणि त्याच्यामुळे आम्ही तर निवडणुकीला कुठल्याही क्षणी तयार आहोत, परंतु आता ते हतबल झालेत आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा स्वतःच प्रश्न निर्माण करायचा आणि स्वतःच त्या ठिकाणी हवा करत आम्ही तयार आहोत अशा शेखी मिरवण्याचं काम त्यांचं सुरू आहे. एक शेवटचा प्रश्न असा की राज्यामध्ये बालविवाहाला बंदी असताना देखील गेल्या 3 वर्षामध्ये 15,000 पेक्षा अधिक बालविवाह झाल्याची कबुली परिषदेत देण्यात आली आहे, कसं पाहत आहे की तुमच्या काळात बालविवाह आता वाढत चाललेले आहेत? नाही, मला वाटतं कोणी तशा प्रकारची पुष्टी देणार नाही आहे. अशा प्रकारच्या गोष्टी जर झाल्या असतील तर त्याची माहिती सरकारी पातळीवर निश्चितपणे घेतली जाईल, सरकार गांभीर्याने त्या ठिकाणी दखल घेईल आणि निश्चितच अशा प्रकारचे बालविवाह रोखले जावेत, थांबावेत, त्यांच्यावर कारवाई संबंधित जे कोणी या गोष्टीला पूरक गोष्टी करत असतील त्यांच्यावर कराव्यात, अशा प्रकारची भूमिका शासन निश्चितच घेईल. आम्ही तशा प्रकारचा आग्रह सरकारकडे आमचा असेल. आपण पाहतोय राज्यात बालविवाह वाढत चाललेले आहे, या संदर्भात योग्य ती कार्यवाही या ठिकाणी सरकार करेल असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरामन सचिन शिंदेंचा, मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.